नमस्कार मित्रहो, दीपक रेगे यूट्यूब चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज सुद्धा एक नवीन लेखक आपल्या परिवारामध्ये सामील झालेले आहेत आणि त्या लेखकांचं नाव आहे गुणवंत पाटील। गुणवंत पाटील सरांची कथा मी जी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे त्या कथेचं नाव आहे वाटणी आणि ही कथा प्रकाशित झाली आहे कथा विष्कार ह्या नावाच्या कथा संग्रहात। आणि ह्या कथेबद्दल लिहिताना ज्येष्ठ साहित्यिक माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस काय म्हणतात ते आधी मी तुम्हाला वाचून दाखवतो। डॉक्टर श्रीपाल सबनीस म्हणतात की गुणवंत पाटलांची वाटणी ही कथा सर्वांग सुंदर कलात्मकतेचा प्रत्यय देते। कथेचा आदर्श म्हणून मी ह्या कथेकडे बघतो। स्वकष्टाच्या 20 एकर जमिनीची वाटणी तिन्ही मुलं गावकरांच्या साक्षीने करताना अप्पा जाधव आणि त्यांची पत्नी बायजी अस्वस्थ होतात अशी ही कथा। या प्रसंगातील तीन मुलांच्या तीन प्रवृत्तीसह तिन्ही बायका त्यांचे आई वडील यांचे ईर्ष्याल स्वार्थी नमुने गुणवंत पाटलांनी अस्सल भाषेत उभे केलेत असंही डॉक्टर श्रीपाल सबनीस पुढे म्हणतात। ऐकूयात ही कथा गुणवंत पाटील लिखित वाटणी। पण मित्रांनो, तत्पूर्वी नेहमीसारखा एक नम्र निवेदन। चॅनल वर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा। शेजारी घंटीचा चिन्ह आहे, बेल आयकॉन आहे, ते प्रेस करा। त्यातला ऑल हा पर्याय निवडा म्हणजे मी चॅनल वर नवीन कथा अपलोड केली की ताबडतोब तुम्हाला त्या कथेचं नोटिफिकेशन मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईल वर आणि तुम्ही त्या कथेचा आनंद घेऊ शकाल, आस्वाद घेऊ शकाल। चला मित्रांनो, सुरू करूयात गुणवंत पाटील लिखित कथा वाटणी। अप्पा जाधवांच्या घरातला भांडणांचा खैंदूळ 6 महिने झालं रंगात आला होता। अप्पा जाधवाला 3 लाख, लग्न होऊन पोरबाळ झालेलं, 1 दिलानं वागणार, पण काय आणि कसं झालं भांड्याला भांडं लागायला लागलं। रोज एक नवी का लागत निघायची, भांडणाचा अनिस्ता गाल खचवटायचा। शांतपणानं नांदणारं घर पाण्यात दगड टाकल्यावर खदबळावं ना तसं ढवळून निघायचं। अर तुर शिव्या दांगा योट व्हायचा, अख्खा गाव गाम जबागायचं। घरातली भांडणं अंगणात उतरायची, कुणीतरी समजूत घालून शांत होऊन घरात घालवायची। पण राख खाल्लांनी खरा धुमसावा तसा आतल्या आत धुमसतच राहायचं। आप्पा जाधवाला तर मेल्यावर मेल्यागत व्हायचं। अख्ख्या गावात भावा भावांनी कसं राहावं ते लोक आप्पा जाधवाच्या घराकडं बोट करून दाखवायची। आज त्याच घरात कली शिरला होता। सख्या भावासनी एकमेकांची आसोया वाटायला लागली होती। कधी जेवणावरनं तर कधी पोरांवरनं भांडणं व्हायची। ठासून भरलेल्या सुरंगागत सुना वाटच बघत राहायच्या। ठिणगी पाडायचा अवकाश बाडका चोडायचा। वाचपातला ताशा तडतडावा ना तशी एक एक सून तडतडायची, लायागत फुटायची। एकमेकींच्या मायाचा उन्हादून काढायची, इळ कुऱ्हाडी निघायच्या। आशानं एक दिवशी कोणाचा तरी जीव जाईल असा विचार करून गावातल्या जाणत्या माणसांनी आप्पा जाधवाला बैठकीत बोलावला। राशी रोजची भांडणं किती दिवस चालणार आहेत? पाटलांनी आप्पा जाधवला सवाल केला। आता ती काय नेमती आहेत की यश निकाळाय ना गोय? आप्पा जाधवानं सवालच सवालच गोसावला। अरे त्यासने काय कळत आहे? तुम्हासनी नवरा बायकोच निकाळाय पाहिजे। 4 पोरांचे बाप झाले, चौथा संसार करू द्यावा। अरे किती बी कोंबड झाकलं तरी दिस उगवायचं राहणार आहे। एक ना एक दिस चौथं व्हायचंच की एकानं रितसर पाचर मारली। कुणाला आणि काय कमी पडलंय तवा चौथं राव वाटायसारखं। अजून एक मोठीनं आम्ही नवरा बायको खर्च करतोय, काय आणलं तर सगळ्यासनी सारखं। पातळ आणली तर सगळ्यासनी तेवढ्याच किमतीची। कुणाचा पाहुणा आला तर त्याचं देणं घेणं रीतभात आयार फियार सगळं रीतीनं करतोय, आणि यासनी काय पाहिजे? आप्पा जाधवनं बाजू सावरायचा प्रयत्न केला। अरे वेळीच पोरांच्या हातात व्यवहार द्यावा आणि आपण देखरेख करावी, म्हणजे चुकलं माकलं तर सांगता येत। आपल्याच हातात फासं ठेवून उद्या मुलं संसाराचा डाव व्यवस्थित खेळतील का नाही याची चिंता करणं म्हणजे शहाणपण नव्हे।
जोंधळ्याची रास खड्यावर तशीच ठेवत नाही, त्याची पोती हात व्यवस्थित भरणी करता. तसंच आहे हो संसाराचं. आपल्या मुलांची व्यवस्थित उस्तवार लावावी. ज्याला त्यांना त्याचं त्याचं रितसर वाटून दिलं तर अगदीनं संसार करता. बासरीत फुकल्यावाने नाकात बोलत कुलकर्णी मास्तरांनी पुस्तकी ज्ञान व्यवहारात वापरलं. नाही खरंय मास्तर तुमचं, पण आमचं बारदाण्याचं घर, एकाला 10 हात कामाला लागतात. रानात काही 1 काम असते वे, 17 काम की सगळ्यांनी राबावं तवा कोण बाबा चालतोय. आप्पा जाधवनं रीत सांगितली. कुलकर्णी मास्तरांनी लंबकावाने नकारार्थी मान हलवली आणि तपकीर डबीतून काढून चिमटीत धरावी तशी बोटाची चिमट धरणं बोलात चालू ठेवलं. हे बघा आप्पाजी, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. एकत्र राहिलं तर एकमेकांना मदत होते खरी, पण तुमची मुलं रोज भांडण काढून बसतात. त्यात सगळ्यांचं शेतीवाडीकडे दुर्लक्ष होत चाललंय. यातून काय साधणार आहे सांगा? आणि जगात तुमच्याच घरात का वाटण्या होणार आहे? सगळीकडे ते होतच आलंय. कुठलीही गोष्ट ओली असताना फाडली ना तर आवाज होत नाही हो, तीच वाळली आणि फाडायला गेलं की करकर करणार. अजून भावा भावातला भावनेचा ओलावा शिल्लक आहे, तोपर्यंत स्वतंत्र संसार करून दिले तर सगळं सुरळीत होईल, गोडवा टिकून राहील. बर आता तुम्ही जसं म्हणताय त्या परा शहाणपणाच्या 4 गोष्टी सांगून जोडशील आम्हाला का तोडायला बघशील? आप्पा जाधव हदबल झाल्यासारखं बोला. एवढा वेळ तोंडात पान घोळवत बसलेल्या पाटलाने बूड उचलत पानाची पिंक सरकन टाकली. मिश्यांवर उडालेली थुंकी तळ हातानं पुसत कडब्याच्या पेंडीसारख्या मिश्या कुरवळून नीट करत ते म्हणाले, काय सांगायची या शहाणपणाची गोष्टी? 4 दिवसाला 4 तोंड झाल्यात. आप्पा अरे नानी घरातल्या खरकट्यावरनं घरात काय रांधलंय हे जगाला कळतंय. तुमची पोर 17 जणांजवळ 100 वेळा बोलत्यात. आता ही गोष्ट गायला पुणे वे, या व्हायच्या न जायच्या गोष्टी नव्हत. भाजलेली माती कधी भुईच्या मातीत मिसळली का? त्यांची मन एकमेकांविषयी जळून गेल्यात फार, प्रेमच राहिलेलं नाही. तुम्ही म्हणता तर सांगून बघता येईन, पण त्याचा काय उपयोग होईल असा काय दिसत नाही बरं का? पाटलांनी कटकच पाडून टाकलं. 4 चौघ्या जाणत्या लोकांनी आप्पा जाधवच्या लेखासनी सांगून बघितलं, पण आपुलकीचा गड्डा चाललेलं घर दगड दगड निखळलेला कुठं कुठं म्हणून सांगणार? रक्ताची असून सुद्धा जीवावर उठलेली विचार पाचार हरवून बसलेली बायकांच्या शब्दात रुतलेली त्यांच्या डोक्यात एकच विचार आळ करून बसलेला, वाटणे आणि वाटणे चौत राहायचं. सगळ्यांनी सांगून झालं मग हात टेकलं. मग चौथच राहणार तर? पंचांनी विचारलं. आणि एवढा वेळ 3 मनानं बोलणारा आप्पा जाधवाचं तिघ लेख एक मतानं बोललं, वय वय वय. आप्पा जाधवाचं फुटणारं घर बघायला ही गर्दी जमली. गारुड्याचं खेळ बघायला उभं राहावं तसं कोंडाळं करून माणसं उभारली होती. अंगणाला कुंपण घालावं तसं तरपच्या तरप माणसांची लागलेली. पोरं ठोरं आलकट पालकट घालून जेवाया बसल्यावानी खाली बसलेली. मोठी एकमेकाला दाब धक्क दे टाचा उंचावून बघत बसलेली. कुणी हात बांधून उभारलेला, कोण तंबा कुमळत असलेला, कुणी पान जमून गोड्या तोबरा भरलेला. भांडी कुंडी दावी मुसकी हंड घागरी बैलाचं चाळ चाड आवत एक का 2 हजार नमुन सामान जगाय गोळ केलेलं संसाराचं आवताचं जनावराचं. आप्पा साधवाचा लायक चढाओढीनं हिस्स उचलत होत. एवढ्या तेवढ्याला हमरीटिमुरीवर येत होत. त्यांच्या बायका नवऱ्याला हुलीवर घालत होत्या. शेलकी चीज आपल्याला कशी मिळाली याचीच काळजी त्यांना लागलेली. किती बी मनासारखं दिलं तरी ते त्यांच्या मनाला काही येत नव्हतं. आपली जिनगाणी लुटून गेल्यासारखं दुसऱ्याला गेलेल्या वस्तूकडे बघत होत्या. आप्पा जाधवचे नातवंड आपल्या आईबानी हिश्यात घेतलेली वस्तू आपापल्या ढिगाकडे नेऊन ठेवत होती. आजवर सगळ्यांनीच वापरलेल्या वस्तू
एकासाठी त्या तिराईता सारख्या होत चाललेल्या. ओर आपली वस्तू बोर्ड दावून आईबाला दाखवायची, ना मी असल तर आईबा आपल्या पदरात पाडून घ्यायसाठी येवजत राहायची. तुटके फुटके असेल तर माढ्याव घालून घेऊ देत, त्यासनी आणि काय पुरलंय, गोवावर विमान घालतील असं म्हणत हरिश्चंद्र सारखा त्याग केल्याचं आवाहन यायची. दारातल्या आंब्याच्या भरल्या बाईक डेरेदार झाडाखाली कांबळ हातरलेलं, पांढऱ्या तक्क कपड्यातली पंच मंडळी सुपारी कातरत पानाला चुना लावत हिस्स मांडणाऱ्यांसाठी सूचना करत बसलेली. अशावरनं तरी बाबा बाबांची बायकांची कळवण लागली की त्यांच्यावर डापरायची. त्यांचा आवाज चढला म्हणजे दारातनं हाकललेल्या कुत्र्यावानी आप्पा जाधवची पोर सुना गप्प जाऊन उभी राहायची. आप्पा जाधवची कारभारीन बायजा बायकांच्या कोंडाळ्या डोक्यावर इरकली लुगड्याचं पदर घेऊन बसली होती. झऱ्याचं पाजर फुटावं तसं तिचं गळणारं डोळं पुसून पुसून तिच्या पदराचा शेवय नावाला किच्च चालतात. गोकुळागत ना नरघर आज तीन तिरगाने व्हायला लागलेलं. कळ येईल तसा तिला उमाळा यायचा. तिची वल्ली किच्च नजर फिरून फिरून लांबवर बसलेल्या आपल्या नवऱ्याकडं धावत होती आणि हाताश होऊन परत येत होती. आप्पा जाधव विजलेल्या नजरेनं झाडाबुडी बसलेला समोर चाललेला धिंगाणा कानात डिबऱ्या मारल्या गत त्याला ऐकू येत नसल्यासारखा त्याचा चेहरा निर्विकार झालता. डोईचा इसकटलेला पटका आरपावा असं बी त्याला वाटत नव्हतं. आपल्या आबरूची लखतर येशीवर टांगल्यासारखं त्याला झालत. अंगावरचा मूळ पांढरा साधारण धोतर मातकट वानाचं झालं. त्यात त्याचा रापून रापलेला देह आज ढाशा वाऱ्यात जनावर राखडावं ना त्याचा आकसून बसलेला. भुईला खोचलेली नजर काकवीत माशी अडकावी तशी चिकटून बसलेली. आजवर ताठ मानेनं फिरलेला आप्पा जाधव अवसान गळाले गत खाल मानेनं बसला. मान वर करून बघावं असं त्याला धारिष्ठेच होत नव्हतं. गौरीचा मुकुट आवाज बोंबला. पितळी हे दुसरा आवाज. आता हे दोनच, तिसऱ्याला काय द्यायचं? आप्पा जाधवाच्या डोळ्यात पाणी स्थारलं. देवाची बी वाटणी मंगळा गौर तिची बी फाटाफूट. काहीतरी बोलावं म्हणून त्याच्या नरडेची घाटी हल्ली पण वासडल्या हिरीसारखं कोरड पडलेल्या तोंडातन शब्दच नाही फुटला. चुकून बंद खोलीत घुसलेल्या पाखरागत त्याचं मन ध्याईच्या कुडीत आतल्या हात घेरट्या घालायला लागलं. बायजीनी किती हौसनं काढी काढी करून संसार जमवला. काय होतं काय आपल्याकडं? दीड एकराचा कोरडवाऊ तुकडा. बाई बायजी सगळी रोजगाराला जायची. डोक्याचं केस जाऊस तर वजी उचलायची, घामाबरोबर रगत गाळायची. सणवार म्हणलं नाही का काष्टाला माग हाटले नाही कधी. घाटीला गाठ मारला ना पायका साठवा. दोन एकराची काळी चार काजळवडी एकत घेतली. घामन भिजवून दान पिरलं मोती हुन वर आलं. माळव केलं. आईनं ऊना म्हणलं नाही ना पाऊस. डोईवर पाट्या वजवून बाजारात नेल्या. इळ इळभर खपून माल एकला. काष्टाला द्यावानं यश दिलं. अजीस एकराचा आगमन बंदार रुपया पदरात आला. धाकणीच घर. म्हाताऱ्यानं खांद्यावरनं घागरी आणून घराभोवती झाड फुलवली. भरल्या घरात नांता संसार बघत समाधानानं आईबा गेली. काळ्या करंद घडी दगडाची थडी समाधानानं एकमेकाच्या साथीनं लिंबाऱ्याच्या सावलीत विसावली. आज अख्ख्या गावाच्या साक्षीनं आपलल्या लचक तोडल्यावानी हिस्स करायला लागले. आप्पा जाधवाला फिरून फिरून कड येत होत. येरंडेल घातल्यावर चरचराव ना तसं डोळं भरून येऊन चरचरत होत. कसलं हे लेख मानायचं? पोटाला पातक आल्यावानी एकाएका वस्तूची यादी होत होती. लोक अजीब करत होती. ही गर्दी जमलेली तमाशा बघायला. तमाशा? तमाशाच नाही तर काय?
भीती आड लपलेली एक एक गोष्ट बोर्डावर नसणाऱ्या बाई सारखी अंगणात आणून मांडली जात होती. गोल्याच्या कुत्र्याने यरगटावं तसं सुना मला तुला करत होते. भाऊ म्हणणार एकाच्या पाठीवर पाय देऊन दुसरा जलमलेला अहो जलमाचंच वैरी असल्यागत एकमेकांच्या अंगावर धावून जात होती. लेकीचा जावयाचा संसार रीतीला लावायला आलेलं सुनांचं आईबा आपल्याच पोरीच्या पदरात झुकत माप कसं पडन याच्या विचारात असलेलं. त्यांच्याच सल्ल्यानं जावाय आपल्याच घराचं जालान फोडून चिरफाळ्या काढाव्यात तसं एक एक चीज उचलाय लागलेलं. काका 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 का. अरे बाप रे गर्दीतनं एका सुरात अतिरक झालेले आवाज उमटले. आठ जणांनी उचलून आणलेला शिशवी पलंग समोर ठेवला. एवढी तालेवर माणसं जमलेली ती बी आपण सतकुच बोजायला लागली. पर काय चीज असली शिशवी हो असली नामी वस्तू हुडकतो म्हणली ना तरी खावायची नाही बाबा कुठं. नाही पण किंमत काय होईल असल्या गोष्टीची कुठं किंमत होती वे निस्त बघल बसायचं आपण. अहो ताशी काळ्या कुळकुळीत अंगाचा नक्षीदार पलंग जवसाचं त्याल पिऊन तुकतुकीत झाल्याला चारही अंगानं मुक्त्यासारखं कळस केलेलं. पातळ रिपा मारून मधली निजायची जागा केलेली. उशा पायथ्याला नक्षीदार मैरपीची तख्त केलेली. मच्छरदानी लावायला बारीक पट्ट्याचा चौकोनी मांडव केलेला. त्याला अडकवायला बारीक पुण्या घोड्याच्या पायासारखं मजबूत गोळी भरी उपाय. चहू अंगानं बारीक वेलबुट्ट्याची नक्षी. अहो राजेच थाटाचा पलंग. आठ माणसांनी निवांत झोपावा एवढा. नका नका त्याची वाटणी करू नका नका करू. आप्पा जाधव म्हणाला. आप्पाची बायको म्हणाली आहो माझ्या सासू सासऱ्याचा आहे त्यो देव बसवायचे हा देवा रेवानी हाय मला त्यो त्याला असा नागा बाजारात बसवू. आमा म्हातारा म्हातारीसने काय बी घेऊ नका एवढा पलंग आमच्याकडे राहू द्या. आप्पा जाधवाची नजर पलंगावर खिळलेली. कातड्याचं जोड घालावं असलं आपलं आईबा. बाईजीनं हट्टनं त्यांच्यासाठी करून आणाय लावलेला पलंग. म्हातारपणी राजावाने ठेवलं त्याने बेळगाववरनं खास करून आणलेला. म्हातारा म्हातारी असतानाच खाय त्यांच्या माग बी कवा आम्ही दोघ बी त्याच्यावर झोपलो नाही का त्याच्यावर बसलो बी नाही. शिवरीच्या कापसाची गादी उशी रोज लख करून ठेवायची. उशी दोन फुलं गादी उधळलेली फुलं. बाईजी डोकं ठेवून पाया पडल्याशिवाय तोंडात पाणी नाही घ्यायची. तिच्या खुला मनाला वाटतंय सासू सासर भरल्या घराव आशीर्वाद देत त्याच्यावर बसून राहिल्यात. ओ मागावा थोरल्या लेखाची सासू बोलली. जाणती माणसं जमले आहेत त्यात कसं वागावं हे मी कळत नाही म्हणजे काय. धाकल्याच्या सासूचा फनकारा. बायजानं त्यांच्याकडे बघून कापुरत हात जोडलं. हे बागा आम्ही काय बी वाईट नाही बोलत आमसने काय बी नको एवढी एकच वस्तू आमच्याकडे राहू दे. तुमची काय आली मध्ये वटा 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 म्हातारपणी तुम्हाला काय करायचं पलंग. मधल्याची सुशिक्षित सासू छदमीपणानं म्हणाली. गर्दीत वाऱ्यानं झुंदळ्याचं पीक सळसळावं तशी खसखस पिकली. अहो माझ्या देवासारख्या सासू सासऱ्याचा हाय पलंग देवाची गादी हायची गादीचा असा लिलाव नका करू. बाईजाचा जीव तीळ तीळ तुटत होता. वैकी आम्ही कुठं नाही म्हणतोय. आम्ही नाही म्हणतोय का. आम्ही नाही म्हणतोय का. आजवर राजा आजी बसली आता नातू ना सुन वापरतीन त्याच्यात कुठं बेगडलंय का. धाकल्याचा सासरामध्येच बोलला. असं कुणी बी वापराय नाही त्यो तुम्हाला नाही कळायची त्याची किंमत. त्यासाठी तुम्हासनी 10 जलम घ्यावे लागतील. बाईजीचा राग आता फुलायला लागला. काय जगा वेगळं केलतो तुमच्या सासू सासरेने. धाकल्याचा सासरा टोकाला आला. तुझ्यासारखं दुसऱ्याचं घर मोडायला गेली नव्हती ती रगात आठवण दौलत उभी केली त्यांनी ही समधी. बाईजी हात नाचवत एकेरीवर आली तशी धाकल्याची सासू पिसळली.
मुद्दाम गावंडळ हेल काढत म्हणाली, कोणाला ग करती आर तुला, तुझा सासू सासरं कवाच माती होऊन गेलं, तुझी बी लाकडं मसनत गेली आणि लागली कौतिक सांगाय आम्हाला। बायजाचा धीर झाला, आवरून धरलेला राग जिभत उतरला। अगं तू भी मारणार रचैस की कावळा खाऊन आलेस, गत काळे माझ्या दारात येऊन मला शिवे घालती, तुमचीच पासल पांड्याची शीख आहे म्हणून हे बैल भाड असं करते आहेत। बाईजीनं पोरांच्या सासू सासऱ्याशी गुंतवून लेकसनी भी शिव्या घातले, तशी सुना तरपासले, नवऱ्याकडे बघून तावलेल्या जमिनी गत धसकर टाकाय लागले। ढाकलीला आपल्या आईबापाच्या अपमानाच्या मिरच्या नाकाला झोपल्या, तिने नवऱ्याकडं आग वकत बघितलं आणि भिवईनच खोनवलं। हे आहे काय बी बोलू नको बर का तू, ढाकल्यानं स्वतःच्या आईलाच दाटावली। का नको बोलू, सासू सासऱ्याचा लय पोळ का आलाय बाई तुला, अरे माझ्या अंगावर म्या तुला जपदन केलाय पाजून, त्यांनी नाही केला तुला जत, आता बायकोच्या पदराडनं बोलतोय तू, अरे एवढासा खुट्टे एवढा होता हुटा एवढा केलाय तुला, आता मस मालक व्हायला लागच नाही येते, अरे गांडीचा गु काढाय आईबा लागते, मग आईबासनी सांभाळाय लेख नको वे, तुमच्या सारखं लेख काय आम्हाला सांभाळणार, मना सासरवाडीचा धोऱ्या काढत येणार तुम्ही पोर। बायजी उसळलीच होती, बायजीचा टोला ढाकल्याच्या वरमी लागला। हाय तोंड सांभाळा, लय बोलली तर दिल वादळ ठेवून, लेखाचे शब्द बायजीच्या कानात दिवाळीचं आगीन मान घुसले गत घुसले। बायजी तोंड किचवून नकारार्थी मान हलवत बोलली, बाबर माझ्या श्रावण बाळा कसा धावून माझ्या पोटाला आलता, चांगलं पान फेडलं की र माझ, हेच दिस बघायचं आमच्या नशिबात होत म्हणून आजवर जित राहिलो, अरे हातानं घास भरवून की तुम्हाला वाढवलं, तवाच मला कळलं असतं तर बरं झालं असतं, मी दूध पाजून लेख नाही तर दूध पाजून साप मोठ केलं। बायजीला हताश झाल्यासारखं वाटायला लागलं, आपलंच मिठाळणी आपलाच दाम खोटा, तिच्या मनाचा बांधच फुटला, हिव भरल्यासारखी गदगदून रडायला लागली ती। आप्पा जाधवला वाटलं उठाव तिला सावराव, पण भारल्यावाने त्याचा भी अंग जडशिळ झालेलं, मेखेला गुतपाळल्यासारखं त्याला उठवनाच, आपलीच पूर आईवर हात उगाराय माग पुढं बघणार, त्याचं मन कातरायला लागलं। योच धाकटा, बायजीनं कासांडानं दूध पाजलं, तालीम करायला लावली, हाडं हाडं दुधात भिजवली, मनाला मुरड घालून त्याला कोरडा खाला घातला। दहा गावात गेला कुस्तीला तोड नाहीये, बायजीनं आपल्या रक्तानं त्याच्या मनगटात बळबरलं, नेटक रेडकू वाल्लार खांद्याव घेत आहे, बायजीनं किती मीठ मिरच्या त्याच्यावरनं वावाळून टाकले, पोटाला भाकर खाया चुकली असेन पण त्याच्या गालावर तव्याचं काळ लावायला कधी चुकली नाही, माझा वाघ आहे असं म्हणायची, मी लय कौतुक करू नको असं म्हणलं तर म्हणायची अहो माझी दौलत आहे, सोनं नाणं कोणी बी चोरून नेईन पण माझ्या पात्राच्या सावलीतली ही पाखर कोण काढून नेणार सांगा। बायजी आज तुकडी ठरली बरं का, पाखर गेली की पदर सोडून, तुझ्या मायेच्या इरकली पदरा परास त्यांना रेशमी गुलाबी पदर लय गोड झालं आज, एवढ्या दर्रा दर्रा एकच गालका उसळला, एवढा वेळ तावानं बोलणारे बायजा लेखाच्या बोलाच्या भावानं मुळापासनं उकडली, तिला आली झेट आणि तिने टाकलं भुईवर अंग, गर्दीतल्या बाया पुढं झाल्या, पदरानं वारा घालायला लागल्या, लेखसनी कळ नाही आली, सुना तर काय बोलून चालून पारख्या घरात ना आलेल्या। ढंकरती म्हातारी थोरली हाळोच नवऱ्याच्या कानात खुसफुसली, बस थोरल्यानं लगेच तिला आवडली, नाही तर त्याला थोडं गलगल होतच की, पुढं व्हावं असं वाटत होत पण आपणच का व्हायचं असं म्हण त्याने मनाला मुरकड घालती, तुम्हाला नाही काढायचं म्हातारीच खेकट आहे गावासमोर तमाशा करून धावत्यात, थोरलीनं धागा काय सोडला नव्हता, मान लचकत ती म्हणली। अग पण कशा पाय, थोरल्यानं ना समज पण नाही विचारलं, उगाच तुमसनी भोळसाम नाही म्हणत, हे तिडय ना तुमसनी नाही कळत, अहो तीनच हिस्सा करायला एकाय तिला दिसणावे,
त्याचा हिस्सा मागायचा विचार आहे तिचा. थोरली हाताचा पंजा हलवत उलगडली. मग बरोबर आहे की त्यांचा बी हिस्सा द्यायलाच पाहिजे ना. थोरला सरळ मार्गीपणानं बोलला, तुम्ही जरा ग बशीला का, मला हिस्सा द्या. आत्ता त्यासने हिस्सा देऊन आमच्या पात्रात काय. पिंपळाचं पान दाखवले गत नवऱ्याच्या तोंडाजवळ हाताचा पंजाने थोरली म्हणाली, अग पण मूळ संसार त्यांचाच आहे नाही का. मग तुम्ही कोणाचे. त्यांचंच आहे ना, जन्म दिला त्याने. तुम्ही काय मागत आला होता, तुमच्या पोटात जन्माला येतो म्हणून. आई उपकार करत नाही, आजी बात उपकार करत नाही, तो आई बा पोरासनी इस्टेट देतात म्हणजे. करून ठेवलेलं असतं हे, ते निस्तरावं लागतं. जन्म दिलाय ना, तसा पोटाची बी सोय करावीच लागते. आमच्या आईबाने हुंडा लगीन मानपण करून तुम्हाला दिलं का नाही, याला म्हणत्यात निस्तरण. नाही तर यांचं बघा. थोरलीनं कोड सोडून टाकलं. नावरेनं निमोटपणे मान हलवली. त्याचं सासू सासरं लेकीच्या हुशारीवर लय खुश झालं. मधला लिओ खात पाठीमाग बांधून उभा. अगोदरच घुमा आतल्या गाठी चालय. बायको बी तसलीच. ते रायतासारखं आईकडं बघत बायकोला म्हणला, आईला एवढं तंडाय कशाला पाहिजे. मधलीनं शब्द काय वाया नाही घालवला. सासूचा लिओकच आपल्या मुठी ते म्हणले, उग वाळली वाप कशाला दावडायची तिने तरी. नाही का, तिने बी सोयीस्कर विचार करून टाकला. बैठक जमून बसलेल्या पंचमंडळीने एकमेकांकडे बघत नजरेनं इशारा केला. समजूतदारपणाचा संकेत डोळ्यानंच एकमेकांना मिळालं. सरपंचच मग शांतपणे म्हणाले, आता वकूत झालाय, बाईच्या काकूची तब्येत जरा बिघडल्या, तेव्हा बाकीचं वाटण्याचं काम उद्या चालू. कसं, अगोदरच उसाभरीनं थांबलेल्या बाकीच्या पंचांनी मान डोलावल्या. बैठक कुठली. सरपंचाने तिघा बी भावा भावासनी बोलवलं आणि समजुतीच्या स्वरात म्हणलं, हे बघा आपल्या घरची राडे गावभर कशाला जावतोय. आपसामध्ये मिटत असेल तर बघा, म्हातारा म्हातारीचा बी काहीतरी इशारा करा. उग म्हातारपणी त्यासनी वानवा करू नका. भांडण करून काय उपयोग आहे का. चालल्या मामल्यानं घ्या, उद्या आहेच. तरी बी बघा कोणी परकी नाहीये, सगळे रागताची. ऐकलेला शब्द पानावरनं दहीवर गळून पडावं तसं त्यांच्या मनात न उतरता खाली निकळूनच पाडला. जो तो उद्या आपल्या पात्रात काय पाडून घ्यायचं याच्या विचारात गोत पातळा. गावातल्या बायकांनी आत आणून झोपवलेली बायजा पोटाशी पाय घेऊन खुरमुंडी पडली होती. आप्पा जाधव भिंतीला टेकून कान पाडून डोळं मिटून बसला. घरातली चुला शांतच होती. तिन्ही लेक त्यांच्या बायका सासू सासर पूर यांच्या गोतावळ्यात खिदळत बसली होती. आज काय पात्रात पडलं, उद्या काय लुटायचं याचा विचार एकमेकांच्या कानात कुजबुजत सांगत होती. म्हातारीला लय ताण आला, पल्लंग पाहिजे म्हणे धाकलीची सासू. एवढी वर्ष संसार करून हाऊस नाही भागली, आता करून दाखवायची तिला हाऊस. धाकली सून पण म्हणाली, ना काय म्हणा जावय बापू, तुमच्या आई बापासनी आहे ना काय रीत भाताचं नाही बरं का. पोराचं कसं आपल्या हाताने शिस्तील लावून द्यावं, ते सोडून सगळ्या पुढे ह्यांनी वाडावडी करायला लागले राव. धाकलीचा सासरा जनरीत शिकवायला लागला. आबा तुम्हाला नाही ठाव, लय काळी आहेत ती, म्हातारी दिसती तशी नाही. गाठीला गाठ मारून पैसा ठेवलाय, लोकांनी लेखांची चुकी दिसावी म्हणून मी जसा करतात. शेंगा ऐकल्या, पैसा हिच्याकडं. ऊसाची पट्टी आली, पैसे हिच्या पेटीत. माळव्याचं पैसा हिच्या लुगड्याच्या कियाल्यात. म्हातारीला काय कळत आहे. निस्त बायको म्हणल तसं नंदी बायल्यासारखे मान हलवते. उद्या वाटण्या होऊ द्या, मग कसे पैसा बाहेर काढत्या ते बघा. धाकट्या सुनेनं घराचा ताळेबंद बापा पुढं उघडाच करून टाकला. आता वाळल्या गाप्पा बस करा की, उद्याच काय ते बघा. थोरला न मधला शिल्क शिल्क घ्यायला लागल्या, जरा नीट विचार करून काय घ्यायचं ते बघा. जत्रा इसकटल्या बाजार करायला गेल्या गत गत नको व्हायला आपली. धाकल्याच्या सासून कानपिसकी घेऊन टाकली. आमच्या ह्यासनी ना कुठलं द्यावं कुठलं घ्यावं कुठं कळतंय. आईनं आयुष्यभर तालीम करायला लावली ह्याला. निस्त खायचं ना माते तर लोळायचं. आपल्या बायका पोराच्या भल्याचा विचार कवा शिरलाय का याच्या डोक्यात.
धाकले सुनेनं नवऱ्याची अक्कालाच काढली. अगं मग आम्ही कशाला आहे, उद्या बघ ना तू कशी निवडून निवडून वस्तू घेते. मी आईनं लेकीला दिलासा दिला. डबा भरून जेवण घेऊन आलेली सासू सासर नातवंड लेकी जावयाला खायला घालून उद्याच्या इचारात हरवत झोपी गेली. सगळीकडं सामसम झाली. आपापल्या खोल्यातलं तिने लिहायक त्यांच्या बायका पोर सासू सासर सुखासीन चालत. आई बापाची कोणाला दखलच नव्हती. रात गडद होत चाललेली. आप्पा जाधव पोक आलेल्या पाठीला नेट देत उठला. घोंगड्याव निजलेल्या बाईजीला थरथरत्या आवाजात त्याने साथ घातली. बाईजे ए बाईजा उठ, दोन घास खाऊन घे चल. बाईजीने निस्तीच कूस बदलली. खिनभर थांबून परत आप्पा म्हणला, अग पोट मारून कुठं भागते वे, मरण येस्तोर हात पाय हलवायला पाहिजे, उठ बाई उठ. बाईजानं घुसमटल्या आवाजात नकार दिला. नाही ना ग, मला काय खायला ना ग, तू आणलंय कडू एक झाले. आप्पा तिला समजवायला लागला, अगं कुणासाठी पोट मारते तू, तू उपाशी पाय जाडून मेली तरी तुझा बी एक बी लोक बागा यायचा नाही, आपणच त्याच्यासाठी तळमळायचं. ती बघ जीवन झोपली बी समधी. बाईजा निराशेनं म्हणाली, निजानात बापडे आम्ही कोण आहे त्यांचं. आप्पा जाधव बाईजीच्या हाताला धर तिला उठवत बोलला, कशाला आशा करते त्यांची, अग तुला मी आणि मला तू असली ना म्हणजे बाज झालं बघ. बाईजी सुस्कारली, धीर टाकत म्हणाली, अहो असं कसं म्हणता, म्हातारपणची शिदोरी म्हणून असतात ना पोर, अंगात बळ होत तवर रक्ताचं पाणी करून जतन केली, आता बळ सरलं. लेकांचा आधार घेऊन पहिल तर गाठावा असं म्हणलं तर मध्येच हात सोडून ती निघाली. थकला जीव, कसं निभायचं. आप्पा जाधव ताठरला, अग पाहिजे असा काय आधार तुटल्यागत करते, पुराच्या पाण्यात गावलेला जीव बी काळी गावली ना त्याच्या आधारानं जगतोय, आणि आपण तर काय बोलून सोलून माणसं की, हिंमत हारू नग, म्हातारा झाला तरी तुझा नवरा घन आहे, आयुष्यभर कपाळावं माझं नाव रेखून दिमाकानं हिंडली, भुंड्या कपाळाला कवा आईन्यात बघितलं नाही, अगं तुझ्या कपाळावरचं गोंधण कवा जगाचं नजरेला पडलं नाही, गळ्याचं डोरलं कवा गळू दिलं नाहीस, त्या डोरलेच्या कुकवाच्या बाळावर डोंगराला भिडली तू, किती बी संकट येऊ दे त्याला पाठ दिली आणि त्या डोरलेच्या धन्यावर विश्वास नाही वय तुझा. बाईजा ग वाळल्या वाकाचा सुंदर घड भिजवून बांधला तर धा बाईलासनी तुटत नाही, आणि तुझ्या डोळ्याच्या पाण्यात भिजलेला हो म्हातारा तुझ्या शब्दाच्या ताकदीव तीन लेकसने ऐकणार नाही. इसर इसर ते एका भाकरीत अर्धी भाकर खाऊन दिस काढलंस तवा ढासळली नाहीस, आणि या सरते येळेला तुला पडू दिल वय, नव्हती पोर पोटाला असं समजायचं. या हाताचं घट्ट अजून येरलं नाहीत का मन गटातले ताकद जेरले नाही, उठ. बाईजीला नवऱ्याच्या बोलानं जीवाला थंडावा आलेगत वाटलं. वाळला बी पाण्यानं अंकुरावा तसा तिला दिलासा वाटायला लागला, पण खचलेलं मन ते काय उभारी घे ना. ती थकल्या आवाजात म्हणली, पण मला उठवतच नाही हो, तुम्ही खाऊन घ्या जा, मी पडती जरा. आप्पा जाधव ताडदिशेने उठला, फडताळातली दोन ताटं घेऊन त्यानं खाली ठेवली, दुरडीतले चार भाकरी मोडून ताटात घातल्या, दोन भाकऱ्या दुसऱ्या ताटात घातल्या, शिळ्या भाकऱ्या अंगाकसून घेतलेल्या थांडगार, भगुल्यातलं आमटीचं पाणी त्यानं भांडं फिरून भाकऱ्या ओवतलं, आमटीच्या राड पाण्यात पाटातल्या वागळागत भाकऱ्या भिजल्या, ताट बाईची जवळ आणून ठेवलं आणि म्हणला, जीव आता भिजलेल्या भाकऱ्या कुस करून लगदा करत निमूटपणी जेवायला लागला. बाईजानं बी जीव का जीव नको असं करत ताट पुढं वडलं आणि चिमणीनं दानं टिपावं तसं बारक घास जडवलेल्या हातानं घेत पोटाची आग विजवायला लागली. ती चुरगळलेल्या भाकरीचा काला आप्पा जाधवानं पोटात टाकला, वरतांब्यावर पाणी नारड्याचा आवाज करत गळ्याखाली उतरवलं आणि गरगरी डे करत तोटलाय. तांब्यात ताट उचलून नाणे ठेवलं, खुटीवरचं कांबळं काढलं, हाताचा उस करत सावकाय जेवणाऱ्या बाईजीकडं बघत त्यानं डोळं मिटलं, नागपुड्या फुरफुरवत त्याचं घोरणं खोलीमध्ये गोमायला लागलं. दुसरा दिस मागचा तसा पुढचा, बारीक चिरीक वाटणी होत होती,
जनावर कोंड म्हशी जवळजवळ समद सामान वाटून झालं. पंचमंडळीने कागद हातरून रेगोट्या वाढायला सुरुवात केली. आपापसात मुंड्या हलवत चर्चा करायला लागली. त्यांची गजगज थांबली आणि सरपंच घासा खाकरून बोललं, हे बघा आता घरातल्या सामानाच्या वाटण्या झाल्या, आता घराच्या आणि शेताच्या वाटण्या आम्ही हिस्स केल्यात. नीट विचार करून हिस्सा धरा, नंतर खळखळ करायची नाही. घराचं नीट तीन हिस्से केल्यात. तिघासनी समसमान आणि बाजूच्या दोन कोल्या म्हातारा म्हातारीसाठी सौत ठेवल्यात. शेताचं हिस्स असं, काळ शिवारातल्या वरल्या आंब्याकडनं मधल्या पेरवीपर्यंत 6 एकराचा एक डाग झाडा झोडपा सकट. पेरवीपासनं केकतडाच्या तालीपर्यंत दुसरा हिस्सा, केकतडापासनं वाड्यापर्यंत तिसरा. मधल्या तालीवरची झाड त्या हिस्सवाल्याला, वाड्यातली झाड सामायिक राहतील, त्यातली सल्ल्या मामल्यानं उस्तवार करावी. आंब वाटून घ्यावत. हिरीची पाळी आठवड्यात 2-2 दिवसाची. तिघासनी 6-6 एकर आणि राहिलेला 2 एकराचा बामणाच्या रानाकडचा पट्टा म्हातारा म्हातारीसाठी. त्यांना 1 दिवसाची आठवड्यात हिरीची पाळी. त्यांच्या माघारी ते 2 एकर तिघांनी समसामान वाटून घ्यावं. गावालगतची 1.5 एकरची कोरडवाहू पट्टी बी म्हातारा म्हातारीकडे राहील, त्याची बी त्यांच्या माघारी तिघात वाटणी होईल. आता ज्याला जो हिस्सा पाहिजे त्याने तो धरावा. सरपंचाने बोलणं थांबिवलं. आप्पा जाधवच्या पोरांनी आपल्या बायकापूर सासू सासर यांचं कोंडळ करून चर्चा मांडली. कोणचा हिस्सा घ्यावा, कोणचा नको. प्रत्येकाला आपण मनात ठरवलेला हिस्सा सोडून दुसरं दोन चांगलं वाटायला लागलं. त्यो घेऊ का त्यो, त्याच मन काय देव धरणा. पान कोंबडी गत त्यांच्या मनाची छलबिछल व्हायला लागली. खालची पट्टी बरी आहे, त्याला काय करताय, वडा आला म्हणजे पाणी घुसते बघा आतमध्ये. मग मल्ली घेऊ का, काँग्रेस मुलकाचा माईना त्याच्यात. मग वरची पाणी चढत नाही तिथं पाटाच, पाईपलाईन करायला पाहिजे. 20-30 हजाराला बसती मग टोपी. म्हातारा म्हातारीच्या माड्या बामणाकडची पट्टी आवडली, ते खरं खळीच राणे. हातच सोडून दुसऱ्याच्या ताटावर मन जायला लागलं. अरे काय विचार झाला का नाही तुमचा, पाटलाने तिघासनी चाचपलं. तिघ बिघप धडबुडीची तिनी बी नव्हती, कसला विचार होतोय. क्षणभर थांबले आणि पाटीलाच म्हणले, दाखले न पहिला हे सदारो. हा वय वय, बाकीच्या पंचांनी रिवडली. बायको कानच कुजबुजली, तसा दाखला पुढे झाला. मला वड्याकडची मधली पट्टी. मधला तोलून मापून बोलला. आता राहिली वरची पट्टी. गावलं ते पावलं असा इशार करत थोरल्यानं वरच्या पट्टीत मान उडवा लागली. झालं का सगळ्याच्या मनासारखं झालं का, सरपंचांनी सुचल्यासारखं विचार करत विचारलं. नाही, खडा मारल्यासारखा खणखणीत आवाज गोंगला. आवाजाच्या दिशेला सगळ्यांच्या नजरा वळल्या. भुई धरून बसलेला आप्पा जाधव हाताला रॅट्या देत उठला. डोईचा पटका आवळत परत त्यो म्हणला, नाही मला वाटण्या मान्य नाहीत. अरे का, किसलेलं पाटील करवाजून बोललं, ही वाटणी चुकीची आहे. आप्पा जाधवाचं शब्द शांतपणे गरगळलं. मग कशी व्हायला पाहिजे आमासनी नाही कळलं, तुम्ही सांगा समजावून. एका भज्जळलेल्या पंचाचं डोकं तोंडातनं बोललं, आता आणि काय ताणून धरायचा विचार आहे काय. मास्तरांनी शंका काढली. मग अशी बोलायला काय झालं, मग मुस्क घातल्यावर गप असला होता, आता हिस्स धरल्यावर नव काढायला लागला वै तू. सरपंचाने आप्पा जाधवाला तिखटपणाने विचारलं, हिस्स करताना नीट विचार केलता का तुम्ही. झुंजीला आलेल्या बैलाकडं बघावं तसं पंचाकडं बघत आप्पा जाधवानं सवाल केला. मग काय हे तो गोट्या खेळताना ढोकरा बसलोय वे, भिरमटलेलं पाटील म्हणाले. ते मी काम सोपं नाही पाटील, ढोपरताना बी गद बघून ढोपराय लागतंय, नाही तर ढोपरून ढोपरून कोपराची साल्ट गेली तरी बी डाव काही सुटत नाही बघा. आप्पा जाधवनं तिढा आवळायला सुरुवात केली.
बरोबर तुम्ही सांगा की कसं करायचं ते का उगा आपलं आंगळो मंगळो करून एवढून दावलाय सरपंच आप्पा जाधववर इसकटलं हा डोळं झाकून मान हलवत सावकाश आप्पा जाधवनं रिंगानच पकडलं मी काय म्हणतो पंच मंडळी तुम्ही शानी सुरती जाणती माणसं गावातली तुमसनी आमच्या घरचं पुढचं पाठचं सगळं ठाव आहे जाणून बी आजार पण केलं ना का मग सांगायला लागते आंबा काढताना पानं झोडपत नाहीत अच्युती झेल्यानं आंबा काढायला लागतोय तसा यो एक खेळ वाटणीचा रानमाळावा हिंडणाऱ्या रानगट्टा मी अडक्याला कळतोय तेवढं बी तुम्ही पंच मानणाऱ्या शहाण्याची कळत नाही माझी आतिरकच आहे का नाही मुठभर टाकून पाहिले दान पिकते ते कसणाऱ्याची मेहनत येऊ तर शहाणपणाचं बी अनुभवाच्या कसाव पोसावं लागतोय आणि इचाराची मेहनत करावी लागते उगा मोठे पण दिलं तर गाढवाचं घोड नाही होतो वाटण्या कशाच्या होत्या कशा होत्या जीवन जा असं म्हणलं तर ताट घेऊन जात नाहीत ना बे न देत्यात उभं केलेलं पीक नाही दे आहे का नाही पावसात आडूशाला उभं राहा म्हणलं तर घर माझं नाही ना म्हणत आपण आकाशात न पडलेला पाऊस सगळ्यांचा आहे म्हणून दुसऱ्याच्या हिरीचं पाणी ते आपलं नाही ना होत वाढ वडिलार्जित वारसा येतो वारसानं आलेली जिमीन वारसदारांच्यात वाटत्या मी माझ्या मनगटाच्या जोरावर ही 20 एकराची दौलत उभी केली याला गाव साक्षी आहे माझ्या स्वकमाईच्या इस्टेटीची म्या कशी बी इले वाट लागेल कायदा चेत असा तवा मंडळी तुम्ही वाटणी करायची तर त्या 20 एकरची सोडून राहिलेल्या 1.5 एकराची आणि त्यात बी हिस्सा 4 चौथा हिस्सा माझा राहील आप्पा जाधवानं नीट पाचरच मारलं पंच मंडळीच्या तोंडाचा आज आला सरगट म्हणून सोडवाय गेलेली पंच तिढ्यावरच गावली आप्पा जाधवाची पूर्ण पाखरवानी फडफडायला लागली 1.5 एकर 4 जण मग काय येते पाव एकर वय एका वेळच्या भाकरीचं तरी पिकतंय का तेवढ्या अरे रोजगाराव जावं लागल नाही तर भीकच मागाय पाहिजे आता जोड्यानं मारल्यासारखं आप्पा जाधवाच्या लेकाचं सासू सासर गप्प बसलं त्यांच्याकडे बघत आप्पा जाधव पचकन खालच्या भुईवर मातीत थुंकला आणि म्हणाला दुसऱ्याचं घर मोडाय आलता ना आता आपल्या लेकीचं जावयाचं नातवंडाचं कस करताय ते तुमचं तुम्ही बघा आईजीच्या जीवा बाईजीला लय उदार होता येते हो आता तुमच्या रानात ना हिस्सा द्या जावा तेच नाही जाव राबून खात्याल तरी या त्यांच्या आईनं 9 महिने पोटात वाढवलं टाकून नाही दिलं तिने तिचं कर्तव्य केलं मी बाप होऊन त्यांच्या डोक्यावरची सावली कशी काढायची म्हणून घरात हिस्सा दिला नाही तर ती उभी दिला नसता आई बा म्हणजे यशने काय वाटते कच्चाकडे अरे भर उन्हाचं पान झरबी आटत्यात पण उन्हाच्या कारात राबणाऱ्या आईच्या पदराडचा लेकराचा पान कधी आटत नाही द्याना ठेवा रगात दूध होऊन येतो आपल्या पोरांनी सुखानं खावं म्हणून बाप चावड्या बसून हातो भाकरी घेऊन खातोय थकून भुईला आडवा झाला तर आभाळात पोराचं सुख अडकतोय पोरसने त्याचं कौतुक कुठलं जग दुनिया करते तुम्ही तेवढं आमच्यासाठी करता यो याचा सवाल आमसने प्रत्येक आई बा दुसऱ्याच्या पोरासाठी नाही आपल्याच पोरासाठी करतेत प्रत्येकाला एकच आई बा असतोय यो बी हसणे जडवायला लागले आईपासने 4-4 पोरं असत्या ती त्यासनी नाही जडवत कधी अरे म्हशीची शिंग कुठं म्हशीला जडवाते रे शिंगरसने फिरुड लागले हो कळ काळ जात जाती ध्यान ठेवा आप्पा जाधवनं आपली बाजू नीट मांडली बघाय जमलेली माणसं आपसात खुसफुसायला लागली सगळ्याच्या घरात कमी जास्त असंच चाललेलं ना आईबासने न बघणाऱ्या पोरासने आप्पा जाधवाचं बोलणं खास खुजले अंगावर टाकल्यासारखं लागलं पंच मंडळी आपदाल्यासारखी झाली आप्पा जाधवनं अख्ख्या गावापुढं आपला शहाणपणा काढला म्हातार जुनं कोण बोलायला ऐकतोय अप्पा सगळं खरं हे तुमचं
पोर तुमचीच आहेत नव त्यांनी जागाव कसं सांगा इथवर जमीन वाटणीला येईल त्याचं कसं भागाल त्यांचं सरपंच सावरत बोललं आप्पा मग नागागतच उसाळला योजाचा त्याने विचार करावा म्या ह्या इस एकरातली गुंजभर माती त्यास मी देणार नाही त्यांनी माझ्या मातीला बी नाही आलं ना तरी चालते होईल तेवढं देश खाणार ह्या असल्या बिब्यासारख्या पोरासनी जमीन देण्यापरस गावाला दिल जमीन मी मास्त गावातली शाळा मोडकळीस आली ना पाटील सरपंच आज गावाच्या साक्षीनं सांगतो आम्हा नवरा बायकोच्या माघारी ही 20 एकर जमीन दिली गावच्या शाळेला माझ्या बापाचं नाव द्या शाळेला आणि मास्तर आईबासनी पोरांनी कसं बघावं ते त्या शाळेत नीट शिकवा बापा जाधवनं आपली जेनगानी शाळेला देऊ केली म्हणल्या 50 सकट गाव हल्ला ना आता पोरांचं कोण कुठं ऐकतोय आप्पा जाधव बायजाकडे बघा शांतपणे म्हणाला उठ आता उठ आता बसून नाही बागत जेवढं दिस आहे तेवढं दिवस राबून खाल्लं पाहिजे नवा संसार करायचा आहे परत आपल्याला उठ बायजा तशात बी लाजली डोईचा पदर सावरला तिने तो पदर तोंडाला लावला मित्रांनो कशी वाटली गुणवंत पाटलांची कथा वाटणी कथा आवडली असेल पटकन व्हिडिओ लाईक करून टाका आपल्या मित्रपरिवारात नातेवाईकात सोशल मीडियावर ही कथा शेअर करायला काहीच हरकत नाही आणि हो चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा कारण अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या लेखकांच्या वेगवेगळ्या कथा उत्कृष्ट कथा रोज तुम्हाला दीपक रेगे यूट्यूब चॅनलवर ऐकायला मिळतील चला मित्र पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह पुन्हा एकदा तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.